छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात ढोल ताशा आणि पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर उपायुक्त विठ्ठल डाके तहसीलदार विजय तळेकर माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल माजी उपमहापौर चारुशिला खरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक अनिल भगत नितीन पाटील मनोहर म्हात्रे राजेश शर्मा माजी नगरसेविका दर्शना भोईर राजश्री वावेकर वृषाली वाघमारे युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह महापा महापालिका अधिकारी कर्मचारी पनवेल शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात भव्य अशा मिरवणुकीची सुरुवात झाली या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेतील चाळीस महिलांचा समूह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील विविध प्रसंगांचे तीन चित्ररथ सात शाळांच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक व बँजो पथक यांचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्या जवळून निघणारी ही मिरवणूक हुतात्मा स्मारक चौक आदर्श लॉज लाईन आळी लोकनेते दिबा पाटील प्राथमिक शाळा गावदेवी मंदिर सावरकर चौक बापटवाडा चौक महानगरपालिका कार्यालय सेवा योजना कार्यालय बंदर रोड चौक मौलाना आझाद चौक या मार्गाने निघून छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा टपाल नाखा येथे आली अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीची सांगता झाली त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी मिरवणुकीत सहभागी स्पर्धक व महिला अधिकारी व वा कर्मचारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एकत्रित येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषाने अवघ्य नाट्यगृह दुमदुमले अशा भारलेल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे सामूहिक गायन झाले त्यानंतर अंगा वरती शहारा आणणाऱ्या पहाडी आवाजामध्ये राहुल सोनवणे यांनी आपल्या साथीदारांसमवेत पोवाडा सादर केला त्यानंतर लोअर डान्स अकॅडमी प्रभू डान्स अकॅडमीच्या मुलांनी सामूहिक नृत्य सादर केले गार्गी ग्रुपच्या सुमारे पन्नास जणांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग अत्यंत सुंदर सादर करत शिवचरित्र सादर केले तसेच वृद्धी भाटिया रायन मनोरे यांनी नृत्य सादर केले अशा दिमागदार सांस्कृतिक कार्यक्रमानंतर लेझिम पदकांना व चित्ररथांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले या कार्यक्रमाचे उत्तम पद्धतीने नियोजन केल्याबद्दल उपायुक्त विठ्ठल डाके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला